श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्त हो, आपल्या गुरुकृपा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि सर्वांना सुखात आनंदात ठेवू देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना। हिंदू धर्मामध्ये दत्त जयंती हा मार्गशीर्ष महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रय यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते। यंदा 7 डिसेंबर बुधवारी दत्त जयंती साजरी होणार आहे। तर मित्रांनो, अशा या पवित्र दिवशी आपण गुरुदत्तांची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची पूजा सेवा अगदी मनापासून केली तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। म्हणूनच मित्रांनो, आपल्यातील अनेक स्वामी भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात। या दिवशी जर आपण स्वामींची किंवा गुरुदत्तांची अगदी मनापासून सेवा केली, पूजा केली, तसेच पारायण केले तर यामुळे आपल्याला लगेचच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। म्हणूनच मित्रांनो, आपणही या दिवशी दत्त जयंतीपर्यंत आपल्या घरामध्ये स्वामींची त्याचबरोबर गुरुदत्तांची सेवा आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। आपण कायमच सर्वजण नित्यनियमाने स्वामींची रोज सेवा करतो, पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्र पारायण। असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून 1 ते 2 किंवा 3 वेळा पारायण करतात। दत्त जयंती आधी सर्वजण पारायण करतात, तर काही जण नवरात्रीमध्ये पारायण करतात। आणि मित्रांनो, आपल्यातील बरेच स्वामी सेवेकरी आणि स्वामी भक्त 7 दिवस 3 दिवस तर काही 1 दिवसात पारायण करतात। आणि गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले मन पण शांत होते व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो, स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचा लाभही मिळतो। त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात, अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही। पारायणाचे नियम खूप कडक असतात आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याच जणांना हे गुरुचरित्र पारायण करणे किंवा याचे वाचन करणे शक्य होत नाही। तर मित्रांनो, अशावेळी आपल्यातील बरेच स्वामी भक्त खूप नाराज होतात, कारण त्यांची अगदी इच्छा असूनही ते या गुरुचरित्र पारायणाचे वाचन करू शकत नाहीत। कारण मित्रांनो, वर सांगितलेल्या पद्धतीने याचे अनेक कडक नियम असतात, त्याचबरोबर या सर्व नियमांचे पालन करून आपल्याला याचे वाचन करावे लागते। म्हणूनच खूप इच्छा असूनसुद्धा आपल्याला याचे वाचन करणे शक्य होत नाही। तर मित्रांनो, अशावेळी आपण काय करावे असा प्रश्न आपल्यातील अनेक स्वामी भक्तांना पडतो। तर अशावेळी आपण या गुरुचरित्राचे पारायण करण्याऐवजी स्वामीचरित्राचे वाचन नक्की करावे। तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला जमत असेल तर नक्की करा, आणि जर जमत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्राचे पारायण केले किंवा वाचन केले तरीही चालेल। मित्रांनो, हे स्वामींचे चरित्राचे पारायण करणे अत्यंत सोपे असते आणि त्याचबरोबर जर आपण याचे दररोज 2 किंवा 3 अध्याय जरी नियमितपणे वाचले तर मित्रांनो, यामुळे याचे 3 वेळा पारायण दत्त जयंती येईपर्यंत आपण पूर्ण करतो आणि यामुळे गुरुदत्तांचा आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर मित्रांनो, आपल्याला स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे 3 वेळा पारायण करायचे आहे, म्हणजे स्वामींचे चरित्र पारायण आपल्याला 3 वेळा करायचे आहे। मित्रांनो, तुम्ही याची सुरुवात कोणत्याही दिवसापासून करू शकता आणि जर तुम्ही सुरुवात केलेल्या दिवसापासून 2, 3 किंवा 4 अध्याय जर वाचले तर तुमचे निवांत 3 वेळा हे पारायण नक्की पूर्ण होईल। तर मित्रांनो, तुम्हीही दत्त जयंती येईपर्यंत स्वामींच्या या चरित्राचे पारायण नक्की करा। तुम्ही सकाळी ज्या पद्धतीने देवपूजा करता तेव्हा देवपूजा झाल्यानंतर तुम्ही याचे वाचन करू शकता। मित्रांनो, तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करता
त्या सेवेमध्ये याचे वाचन तुम्ही केले तरीही चालेल. यामुळे गुरुदत्तांचा आणि त्याचबरोबर आपले स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर मित्रांनो, तुम्हीही दत्तजयंती येणार आहे 7 डिसेंबर रोजी, त्या दिवसापर्यंत याचे वाचन 3 वेळा करून घ्या आणि तुम्हाला स्वामींचा आणि गुरुदत्त यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.